कसं काय मित्रांनो, मी तुमचा वनकेवायसी. तर आज आपण बघणार आहोत की त्र्यंबकेश्वरला कसं जायचं, तिथे राहण्याची सुविधा कशी आहे, तिथे लवकरात लवकर दर्शन कसं भेटू शकतं आपल्याला, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे. तर फर्स्ट स्टार्टिंगपासून मी सांगणार आहे, तर आपण स्टार्टिंगला जिथे मी आता आहे उभा आणि जिथे व्हिडिओ बनवतो आहे, ॲक्च्युली मी त्र्यंबकेश्वरला आहे आता. आणि ही रूमचा रेंट किती आहे, ह्या रूममध्ये किती लोक राहू शकतात, तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहेत. आणि त्याच्याबद्दल डिटेल ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, या कमेंट सेक्शनमध्ये दिली जाईल. तर ही व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येऊन चांगलं दर्शन घेऊ शकता. टाइम मॅनेजमेंट इथे बिलकुल प्रॉपर ह्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे कुठे कुठल्या टायमिंगला तुम्ही कुठे जाल, किती लवकर लवकर दर्शन भेटेल तुम्हाला, आणि ते दर्शन घेऊन तुम्ही कसं वापस तुमच्या प्लेसवरची म्हणजे जिथून तुम्ही आला तिथे जाऊ शकता, याबद्दल आपण जाणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. चला आता आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट स्टार्टिंगला मी ॲक्च्युली ठाण्यावर राहतो, जर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर मोस्ट ऑफ द ठाण्याचेच आहेत. तर ठाण्यावरून आम्ही ट्रेन पकडली, अराऊंड 3:30 होती ट्रेन, आणि ती इथे 7 पोचली, म्हणजे किती झाले 3:30 ते 7, 4, 5, 6, 7, म्हणजे ऑलमोस्ट 4.5 तास किंवा 4 तास हा ट्रेनचा प्रवास झालेला आहे. तर तुम्ही याची बुकिंग लवकरात लवकर म्हणजे 15 दिवस अगोदर केली तर बरं राहील, कारण ती कन्फर्म व्हायला पण टाइम लागते. हर एक गोष्टी आपल्या आपण जसं ठरवतो की उद्या जायचं आणि आज बुकिंग केली तर तसं चालत नाही. तुम्ही लवकरात लवकर तिकीट बुक करा ट्रेनची, तर तेवढ्या लवकर तुम्हाला कन्फर्मेशन भेटू शकतं आणि तुम्ही व्यवस्थित येऊ शकता. तर इथं आल्यावरती काय, जेव्हा आपण ट्रेनमधनं उतरतो त्र्यंबकेश्वरला, तर तिथून आपण एकदा बस घेऊ शकतो. बसचा नंबर आहे 241 या 4. ते मी तुम्हाला इकडे साईडनावर देऊन दाखवेन, म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल बस नंबर. तर या बसने तुम्ही येऊ शकता, बट मी रिकमेंड करतो की बसने नका येऊ, कारण खूप टाइम जाईल तुमचा. म्हणजे ऑलमोस्ट इथे त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक रोड टू त्र्यंबकेश्वर इथपर्यंत यायला तुम्हाला 1 तास मिनिमम 1 तास गेला पाहिजे, ठीक आहे. अँड देन जर तुम्ही बसने येते तर तो मिनिमम 2-3 तास जातो, तर तुम्ही अवॉइड करा बसने यायचं. तुम्ही टॅक्सी बघा, रिक्षा बघा, त्याच्याने तुम्हाला येता येईल. आणि तिथे टॅक्सीचा रेंट तुम्हाला 1200 बोलतील, म्हणजे जर तुम्ही पूर्ण टॅक्सी बुक केली 8 जणांसाठी तर तुम्हाला 1200 बोलतील, पण ते 1000 पण येतात. तुम्ही रिक्वेस्ट करा ते 1000 पण येतात, तर ती रिक्वेस्ट करून तुम्ही येऊ शकता. तर इथं आल्यावरती स्टेईंगचा, तर स्टेईंगचा आम्ही इथे गंगोत्री लॉजिंग करून एक आहे, त्याचा नंबर तुम्हाला खाली भेटत असेल इथे, तर तेही तुम्हाला भेटू शकतो. आणि वापस तुम्हाला मी लोकेशन पण सेंड करा, तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता. खूप चांगली सुविधा आहे. ऑलमोस्ट इथे आम्ही 8 जण होतो, 8 जण सोडून अजून एक्स्ट्रा म्हणजे 15 जण तुम्ही एका रूममध्ये राहू शकता 3300 तर तसं तुम्ही राहू शकता. अँड देन इथं जेवणाचं जेवणाचं आहे, म्हणजे मी तुम्हाला अवॉइड करतो की तुम्ही व्हेज थाली किंवा जी थाली असते व्हेज थाली, तर ती कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका, बिलकुल नका खाऊ, तर खूप एक्सपिरियन्स खूप बेकार आहे माझं. अँड बिलकुल खाऊ नका, कारण तुम्हाला नंतरला वॉमिटिंग ह्या गोष्टी होत जातात, कारण खूप मोठा ट्रॅव्हलिंग करून येतात तुम्ही इथे. अँड इथे येऊन जर तुमची तब्येत ठीक नसणार, तर तुम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन तुमचं काय असं नाही आहे, म्हणजे तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये असाल, तर त्याच्यापेक्षा चांगलं का, म्हणजे मी रिकमेंड करतो की चायनीज का, व्हेज चायनीज का, अँड चांगल्या हॉटेलमधून का. तर तिथे प्राईस अराऊंड तुमची 1000-1200 जाते 7 जणांपर्यंत. अँड देन राहिलं की त्र्यंबकेश मंदिरामध्ये दर्शन कसं घ्यायचं, तर ह्याचं आता टायमिंग चेंज झालं. पहिला होतं की 5 ते 6 असं टायमिंग होतं, बट आता काय केलं आहे, 6 ते 9 हा मंदिर चालू असतो, तुम्हाला दर्शन भेटू शकतं. तिथे VIP पासची सुद्धा सुविधा आहे, 200 रुपयामध्ये VIP पास भेटतो. त्या VIP पास घेतला तर तुम्हाला दर्शन मिनिमम 1 आवरमध्ये होऊन जातो. तर असं करू नका की तुम्ही 200 रुपये वाचवण्याच्यामध्ये तुम्ही 3 तास वाया घालवत आहे, किंवा कारण मी खूप बरं आहे, कारण म्हणजे जेव्हा आम्ही आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, आम्ही 9:00 दर्शन गेलो, आम्ही 6:00 गेलो होतो सकाळी होतो, तर आम्हाला खूप मोठी लाईन दिसली, म्हणजे दर्शन घ्यायला 10 वाजले असते, पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही घेतलं VIP पास 200 रुपयामध्ये भेटतो, अँड त्याच्याने आमचं दर्शन 1 तासामध्ये झालं आणि खूप चांगलं झालं दर्शन, ओके. अँड देन इथे येऊन तुम्ही अजून एक कुंड आहे, म्हणजे इथे तुम्ही जर स्नान केलं तर तुमची पापाशी मुक्त होता, म्हणजे तुम्ही पापापासून मुक्त होता, तर तेही तुम्ही करू शकता. गोदावरी कुंड करून एक आहे, तर तिथे जाऊन तुम्ही स्नानही करू शकता,
रेकमेंड करतो मी, बट तुमच्यावरती तुम्हाला जायचं असेल जा, नाही तर नाही जायचं नका जाऊ. तर हे आहे त्र्यंबकेश्वरचं पूर्ण सिनारिओ. तर याच्यामध्ये अजून काही सांगण्याचं हे नाही आहे, उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की तुम्ही कमीत कमी टाईममध्ये कमीत कमी वेळ काढून जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येता तर तुम्हाला लवकर लवकर दर्शन भेटलं पाहिजे. आणि ह्या दर्शनामुळे तुम्ही प्रसन्न व्हा, तुमची फॅमिली प्रसन्न होईल, तुम्हाला काही जास्त टेन्शन येणार कसं राहायचं, कसं खायचं, कुठल्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे, तसं ह्याचं टेन्शन नको आहे. त्यामुळे ही व्हिडिओ बनवली. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा मित्रांसोबत. अँड जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपले सबस्क्राईब बिलकुल वाढत नाही आहेत आणि जे लोक बघतात ते सबस्क्राईब करत नाही आहेत. तर प्लीज सपोर्ट करा, असेच व्हिडिओ येतील नेक्स्ट टाईम. चला बाय.